हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 1.1 करणार आहे. त्या 10वीतला मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधला हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक सामायिक समीकरणे सोडवायची आहे. ठीक आहे, तर आपल्याला एक सामायिक समीकरणामध्ये पहिला जो प्रश्न दिलेला आहे त्याच्यात आपल्याला चौकटी पूर्ण करायची आहे. तर म्हणजे चौकटी दिलेल्या आहेत, प्रश्न दिलेला आहे, त्याला आपण चौकटी पूर्ण करायची. आपण चौकटीमध्ये योग्य ती आपलं जी संख्या असेल जे ते आपल्याला लिहायचं. तर यांनी असं 5x + 3y = 9 पहिले दिलेलं आहे आणि 2x + 3y = 12 यांनी दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, सर या दोन, याला नंबर 1 दिलं, याला नंबर 2. नंतर सांगितलं समीकरण 1 व 2 ची बेरीज करायला. तर 1 व 2 ची बेरीज केली तर आपल्याला काय झालेलं आहे पाहायचं. ह्या दोघांची बेरीज केली, ह्या दोघांची बेरीज करायची, दोघांची बेरीज ह्याची याची बेरीज करायची, तर 9 आणि 12 किती होतात 21. हे 3y + 3y - 6 दोघांची बेरीज केली तर कटून जाते 0 होते. 0 लिहायची गरज नाही, मग आपल्याला फक्त इथं एक्स दिलेलं आहे. इथं 5x आहे आणि 2x, तर 5 आणि 2 किती होतात 7, म्हणजे टोटल 7x झाले. त्याच्यानंतर आता आपल्याला एक्स बरोबर, बघा हे एक्स बरोबर एक्स आपल्या जागीच आहे. ठीक आहे, हे एक्स 21 आपल्या जागी आहे आणि इथे काही नसतं, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह राहते. हे गुणाकाराचं चिन्ह इकडे जाऊन काय होणार, इकडे जाऊन भागाकाराचं. म्हणजे आपण जर असं लिहिलं 4x ओके 7x हे घेऊ, 7x = 21 आपला असा आहे. ठीक आहे, मग हे गुणाकाराचं आपण काय करू, इकडे भागाकारला एक्स बरोबर 21/7. तर ठीक आहे, इथे एक्स बरोबर 21/ इथे 7 येणार. ठीक आहे, 21 7 पाठात किती नंबरला येतात 7 3 21, म्हणजे एक्स बरोबर आपली किंमत आलेली आहे 3. आता एक्स बरोबर 3 ही किंमत आपण काय केलं समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे, 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 काय आहे ते पाहिले, पहा समीकरण 1 जे आहे ते आहे 5x + 3y = 9. समीकरण 1 काय आहे आपल्याला 5x + 3y = 9. ठीक आहे, समीकरण 1 आहे आणि आपल्याला एक्सची जी किंमत आलेली आहे 3. तर मग आपण काय करायचं, हे 5च्या ठिकाणी 5 लिहिले, एक्सच्या जागी किती लिहायचे 3, ह्या 3च्या जागी 3, ह्या वायच्या जागी वाय आणि इथे 9. ठीक आहे, हे 3 5 15 आपण हे सॉल्व करून घेऊ आपण. ठीक आहे, हे पहिले सॉल्व करू नंतर एकामध्ये जागा आपण भरू. ठीक आहे, 3 5 15 आणि 3y ला 3y, वायची किंमत माहिती नाही आपल्याला. हे 15 तिकडे नेले, 3y बरोबर काय येईल 9 - 15. बघा 1+ चा 1 - चा 1+ आणि 1 - असेल तर वजाबाकी होते, 1+ चा असेल 1 - असेल तर 9 मधून 15 जात नाही, तर 15 मधून 9 वजा केले तर 6 आले. आणि मोठी संख्या कशाची होती, वजाबाकीची, जर वजाबाकीचं चिन्ह लिहिले म्हणजे 3y बरोबर किती आला आपलं 6. मग वाय बरोबर काय येणार, हे 3 इकडचे गुणाकाराचे, इथं काही नसते म्हणजे गुणाकाराचं, गुणाकाराचं इकडे जाते भागाकाराला, -6/3. वाय बरोबर आपलं किती आलं 3 × 3 = 3, 3 × 2 = 6, वजाबाकीला वजाबाकी. आता आपण हे जे उत्तर आपण इथे काढलेलं आहे तेच आपण इथे काय करतो रिकाम्या जागी घेऊ. ठीक आहे, चला तर 5 × रिकाम्या जागा 3y असा इथं असं वाक्य कुठे बघा, हे इथं वाक्य आहे असं. ठीक आहे, 5 × मग इथं किती येणार 5 × 3, म्हणजे एक्सच्या जागी 3 ठेवलं. त्याच्यानंतर 3y बरोबर काय 9 वजा, तर 3y = 9 - 15, तर इथे किती येणार 15. 3y = 9 - 15 आपलं उत्तर किती आलं 9 - 15 - 6 आलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, 3y = 6 आले. त्याच्यानंतर y = काय येणार 6/3, -6/3, तर y = काय आलं 2. हे आपण ऑलरेडी इथं सॉल्व केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला लिहायची काही गरज नाही. तर मग x ची किंमत किती आलेली आणि y ची किंमत, x ची किंमत आपली आलेली आहे 3, आपण इथं पहिले ह्याच्यात 3 लिहायचं, y ची किंमत किती आलेली आहे 2. आपण अशा पद्धतीने उत्तर संपवलेलं. ठीक आहे, तर हे लिहून घ्या, तुम्हाला दिसते का सगळं, हो एकदम क्लिअर दिसतं. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे हो. बघा फार सोपा आहे प्रकरण. ठीक आहे, आणि ह्या प्रकरणावर जास्त मार्क येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर पहिला जो प्रकरण आहे खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, कारण पहिल्या प्रकरणावर आपल्याला परीक्षेमध्ये जास्त प्रश्न येतात.
तर खालील एक सामायिक समीकरणे सोडवायची आपल्याला, ठीक आहे? खालील खालील एक सामायिक समीकरणे सोडवा, ठीक आहे? तर पहिला जे त्यांनी प्रश्न दिलेला आहे आपल्याला, तीन तीन ए प्लस पाच बी बरोबर 26 आणि ए प्लस पाच बी बरोबर आहे 22, ठीक आहे? हे आपलं पहिलं आहे, ठीक आहे? तर मग आपण याला काय करायचं, पहिल्याला नंबर एक द्यायचा असं समीकरण, याला नंबर दोन. आता पाहायचं कुठे काव आपल्याला एक सारखे दिसत आहेत का, ठीक आहे? एक सारख्या दोन म्हणजे इथं पाच बी इथं पण पाच बी आहे, तर मग एक सारखे जर दिसत असेल तर त्याला आपण काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो, मायनस करू शकतो किंवा प्लस करू शकतो. इथं जर चिन्ह एक सारखंच असेल तर वजाबाकी करायची. काय करायचं, जर दोन चिन्ह एक सारखे असेल तर वजाबाकी, नाहीतर बेरीज करावं लागते. एक भिन्न अगर जर चिन्ह असेल तर वजाबाकी बेरीज करावं लागते. आणि एक सारखेच जर चिन्ह असेल, बघा हे दोघं कटू शकतात का, एक सारखे चिन्ह आहे, प्लस पाच प्लस पाच दहा होते. आपल्याला एकाला काय करायचं, कॅन्सल करायचं, म्हणजे एकाला झिरो करायचं. मग आपण काय कराय करू शकतो, ह्या पाच बी म्हणून पाच बी वजा जर केली आपण पाच बी म्हणून पाच बी, तर मग काय होईल, बी बी आपलं कॅन्सल होईल. बी बी कॅन्सल झालं तर फक्त आपलं एच राहतील, एची किंमत काहीतरी येईल, आणि ते आपल्याला काय करू, एची किंमत आल्यावर आपल्याला बीची किंमत काय हे करावं लागेल. तर मग आपण इथं पाच बी बेरीज करू शकतो का, नाही. मग आपल्याला हे पाच बी इथे पण पाच बी आहे, तर दोन्हीची आपण वजाबाकी केली तर हे बी बी पाच बी आणि पाच बी आपलं कॅन्सल होईल, फक्त आपल्या जो ए ची किंमत उरल आणि इथं काहीतरी संख्या उरल, आपल्याला मग त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढता येईल. आता आपल्याला काय करायचं, पहिले समीकरण कशामधून काय वजा करायचं, दोन मधून एक वजा करायचं. समीकरण दोन मधून एक वजा करू, ठीक आहे? समीकरण एक काय, सॉरी एक मधून दोन वजा करू, एक मधून दोन वजा, तीन ए प्लस एक मधून समीकरण एक मधून दोन वजा करू, पाच बी बरोबर 26, ए प्लस पाच बी बरोबर 22. बघा प्रश्न फार सोपे आहे, फक्त तुम्ही लक्ष द्या, ठीक आहे? सगळे प्रश्न केले की तुम्हाला ऑटोमॅटिकली हे धडा सोपा देईल. चलो तर आपण काय करायचं, बघा आता वजाबाकी जेव्हा आपण करतो तर आपल्याला काय करायचे, चिन्ह बदलायचे. हे प्लसचे आहे ते मायनसचे झाले, हे प्लसचे आहे ते मायनसचे झाले, आणि हे पण प्लस आहेत. काहीच चिन्ह कशाचं चिन्ह नसते, म्हणजे प्लस असते. तर प्लसला मायनस करायचं, मायनसला प्लस करायचं, हे काहीच नाही, म्हणजे मायनस झाले. हे पण मायनस, इथं बेरीज होती तर त्याला काय केलं आपण, वजाबाकी. जर चिन्ह नसेल तर ते राहते बेरजेचं चिन्ह. आता पहा इकडं, इथे एक ए आहे, इथं काही नाही म्हणजे एक ए राहते. इथं तीन ए आहे, तीन ए मधून एक ए गेला, उरले किती, दोन ए. पाच बी प्लसचे होते, पाच बी मायनसचे, ओके प्लस होते पहिले पण आपण मायनस करायला, तो मायनस होऊन जाईल. तर मायनसचे झाले तर पाच बी पाच बी आपले कॅन्सल होऊन जातात, एक प्लसचे एक मायनसचे, ठीक आहे? कॅन्सल म्हणजे आपल्याला लिहायची काही गरज नाही. 26 मधून 22 गेली, उरले किती, 4. आता आपल्याला काय करायचं, हे ए जसा तसा ठेवायचा, ठीक आहे? हे दोन गुणाकाराचे आहे, बघा मी हे स्टेप अजून वापस लिहितो आहे ते, ठीक आहे? तुम्हाला समजण्यासाठी, ठीक आहे? दोन ए बरोबर किती आलेलं उत्तर, 4. मग हे इथं काही नसते, म्हणजे कशाचं चिन्ह राहते, गुणाकाराचं. मग हे गुणाकाराचं इकडे जाऊन काय जाते, होते भागाकाराचं. तर आपल्याला काय येणार, ए बरोबर 4/2. हे गुणाकाराचे इकडे जाऊन काय झाले, भागाकार. म्हणजे ए बरोबर आपली किंमत किती आलेली आहे, ए बरोबर 2^4, हे दुसऱ्या नंबरला येतं, भेद दोन्ही 4. तर ए बरोबर आपली किंमत आलेली आहे 2. आता आपण ए बरोबर 2 ही समीकरण एक मध्ये नाही तर 2 मध्ये ठेवायची आणि आपलं उत्तर काढायचं. तर आपण काय करतो, ए बरोबर 2 ई बरोबर 2 ही किंमत समी एक मध्ये ठेवू, ठीक आहे? तुम्ही 2 मध्ये ठेवलं तर अजून सोपं जाणार, पण मी थोडस ह्या मोठ्या प्रश्नामध्ये शिकाल, ठीक आहे? तुम्हाला जेव्हा प्रश्न कळेल सगळं, तुमचं परफेक्ट होईल, तेव्हा तुम्ही छोट्या छोट्या मध्ये ठेवा. पण आपला पहिलाच प्रश्न आहे, आपल्याला समजण्यासाठी मी थोड्या मोठ्या ह्याच्यामध्ये किमती ठेवायला, ठीक आहे? ह्या 3 च्या जागी 3 A च्या जागी किती आली, A ची किंमत किती आली, 2.
दोन च्या जागी दोन, बी ची किंमत माहिती नाही, उत्तर आलं 26। ठीक आहे, तीन दोन्ही सहा प्लस दोन बी जशाला तसे, 26 जशाला तसे। हे सहा इथे काहीच नाही म्हणजे प्लस चे असतात, तिकडे जाऊन होतील मायनस चे। सर दोन बी बरोबर हे पाच बी आहे, पाच बी आहे, किती आहे, तीन ए प्लस पाच बी, तीन ए प्लस पाच बी, तीन ए प्लस, तर पाच बी बरोबर हे प्लस चे तिकडे जाऊन काय होणार मायनस आहे, 26 वजा सहा, तर पाच बी बरोबर काय येणार, 26 वजा सहा किती आले 20। आता बी बरोबर काय येणार मग आपलं, 20 भागिले तो पाच, तर 20 भागिले पाच, पाचच्या पाण्यात पाच चो 20। मग लास्टला उत्तर काय लिहायचं, ए बी बरोबर एची किंमत किती आहे 2, बी ची किंमत किती आहे 4। ही समीकरणाची उकल आहे, उकल आहे, ही समीकरणाची उकल आहे, असा आपला पहिला हा प्रश्न, फार सोपा आहे जरा। ठीक आहे, तुम्ही फक्त मन लावून करा, मी याच्यावरचा याच्यावर आधारित थोडेसे प्रश्न पण करणार आहे, तो पण व्हिडिओ तुम्ही पहा, तो व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या आधी करा, कारण मी बेसिकचे थोडेसे प्रश्न सांगणार आहे त्याच्यामध्ये, आणि कारण कसं आहे एकदमच आपल्याला डायरेक्ट करता येणार नाहीत काही प्रश्न, आणि त्याच्यामध्ये एकदम थोडं एकदम डीपमध्ये जाऊन मी थोडंसं एकदम बेसिकपासून ज्याला बिलकुलच अजिबातच कळालं नाही त्याच्यासाठी ते व्हिडिओ पा करणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर मग तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता, तर हा व्हिडिओ कळालाच तर ठीक आहे, त्याची गरज नाही, पण हा व्हिडिओ जर कळालाच नाही तर एकदम स्टार्टिंगपासून एकदम एकदम बेसिक कशापासून काय लिहायचं काय नाही, 7-8 प्रश्न आपण 4-5 प्रश्न किंवा 7-8 प्रश्न घेणार आहोत, तर ह्या प्रॅक्टिस सेटवर आधारित सराव संच 1.1 एकदम सोपे प्रश्न याच्याकडून, जे जेणेकरून की आपल्याला हे प्रश्न कळतील। अच्छा चल ठीक आहे, दुसरा प्रश्न आहे, एक्स प्लस 7y बरोबर 10 आणि 3x प्लस मायनस 2y, 3x मायनस 2y बरोबर 7। ठीक आहे, पाहि काय करायचं, याला आपल्याला काय केलं, नंबर 1 दिला आपण, याला काय दिलं नंबर 2, याला एक नंबर द्यायचा समीकरण, याला 2। आता बघा, जसं की इथं तिथं आपण मागच्या प्रश्नामध्ये बघितलं इथं 5b होते, ठीक आहे, असं काही हे का इथं ती इथं काय आहे, इथं एक्स आहे, इथं 3x आहे, 3x हे 0 होऊ शकतात का प्लस किंवा मायनस करून, नाही होऊ शकत। हे 7b पण इथं 2b आहे, तर 7 2 गेले 5, इथं पण काहीतरी उरायलं, ठीक आहे, इथं पण काहीतरी उरायलं, मग आपल्याला काय करावं लागेल, मग याच्या संघ एकही पद नाही आहे, याच्या संघ एकही पद आहे का व्हेरिएबल म्हणतो आपण त्याला, एकही पद नाही, याच्या संघ एकही संख्या नाही, ह्या पदा संघ एक संघ एकही संख्या नाही, हे रिकाम आहे, रिकाम तिकडा म्हणजे याच्या संघ कुणी आहे का जोडीला नाही आहे, एकही संख्या नाही त्याच्या संघ, तर मग अशी संख्या पाहिजे ज्याच्या जोडीला काहीच कुणीच नाही आहे, तर मग आपण अशी पाहिली 7, ठीक आहे, सॉरी एक्स पाहिली, मग एक्स दुसऱ्या समीकरणामध्ये एक्स सोबत किती आहेत, एक्स सोबत आहे 3, तर दुसऱ्या समीकरणात एक्स सोबत किती आहे 3, मग आपल्याला इथे 3x करायचे, मग याला 3x करण्यासाठी आपल्याला कशाने गुणावं लागेल, याला 3x करण्यासाठी ह्या एक्सला 3 ने गुणावं लागेल, मग इथे 3x येतील, मग हे 3x आपण काय करू शकतो, दोन्हीची वजाबाकी करू शकतो, वजाबाकी केलं तर एक्स एक्स आपलं कॅन्सल होऊ शकते, आणि आपण वायची किंमत आल्यावर आपल्याला पूर्ण उत्तर वायची किंमत आलं की एक्सची पण किंमत ऑटोमॅटिकली भेटून जाईल। तर मग आपल्याला ह्या समीकरणाला, ह्या पूर्ण समीकरणाला, मग फक्त यालाच गुणायचं नाही, ह्या पूर्ण समीकरणाला 3 ने गुणायचं, कशामुळे गुणायचं एकदा अजून पहा, बघा इथे इथे एक्स आहे याला आणि इथे किती आहे 3x, ठीक आहे, बघा फक्त मी वाय काऊन नाही घेत, कारण वायच्या दोन्ही साईडला काहीतरी पद आहेत, वायच्या दोन्ही साईडला काहीतरी संख्या आहे, ठीक आहे, ही पद वाय पद जे आहे त्याच्या दोन्ही साईडला संख्या आहे, आपण 2च्या पाड्यात 7 येत नाही, 7च्या पाड्यात 2 येत नाही, त्याच्यामुळे आपण त्याला काही करू शकत नाही सध्या तरी, ठीक आहे, तर मग ह्या पहिल्या ह्या 3 इथे फक्त एक्स आहे इथं आणि इथं 3x आहे, मग आपण काय करू शकतो, याला जर आपण 3 ने गुणलं तर याला 3 ने गुणलं तर हे पण 3x होईल, हे पण, पण फक्त आपण यालाच 3x ने गुणायचं का नाही, आपण या पूर्ण समीकरणालाच 3x ने गुणायचं, काय करायचं पूर्ण समीकरणाला, तर समीकरण 1 ला आपण 3x ने गुणायचं, समीकरण 1 ला समीकरण 1 ला समीकरण समी लिहिलं तरी चालतं, तुम्ही समीकरण 1 ला
तुम्हाला लिहायचं तर तुम्ही पूर्ण पण घेऊ शकता समीकरण. आपण पूर्ण सुद्धा समीकरण 1,03 ने गुणू. ठीक आहे, समीकरण अच्छा दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला दोन्ही बाजूस इच्छा दोन्ही बाजूस 3 ने गुणू गुणू. आता पहा समीकरण हे 3 लिहायचे, पूर्ण समीकरण लिहायचे x+7y=10. 3 ने x ला गुणलं किती येतात 3x. ठीक आहे, 3 ने 7 ला गुणलं 21 येतात y च्या जागी y. 3 ने 10 ला गुणलं येतात 3. आता अशा प्रकारे आपले हे याला नंबर द्यायचा तिसरं समीकरण, याला काय द्यायचं नंबर 3 समीकरण. आता जर तुम्ही पाहिले इथं 3x आहे इथं 3x आहे, हे दोन 3x आपल्याला कॅन्सल करू शकतात. हे 3x दू बघा इथं काही नाही म्हणजे बेरीजचे चिन्ह, इथं पण काही नाही म्हणजे बेरीजचे चिन्ह. तर दोन्ही संख्या सॉरी दोन्ही चिन्ह बेरीजच असेल तर वजाबाकी करायची, आणि एक वजाबाकी आणि एक बेरीज असेल तर काय करायचं आपल्याला बेरीज. पण बघा याचं याचं पण बेरीज आहे, इथं पण काही नाही म्हणजे बेरीज असते. तर दोन जर समान चिन्ह असल्या तर बेरीज करायची फक्त सॉरी वजाबाकी करायची, एवढं लक्षात ठेवा. ते वजाबाकी गेली 3x म्हणून 3x गेले उरला 0 म्हणजे x आपलं कॅन्सल होईल. समीकरण कारण 3 मधून आपण काय करू तर 2 वजा करू, कारण ही संख्या मोठी आहे, 30 संख्या मोठी आहे. याच्यातून हे वजा करायला गेलं तर काय होईल, हे 7 मधून 30 जाणार नाही, अजून थोडंच प्रॉब्लेम येईल. तर आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करण्याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न करू. समीकरण 3 मधून 2 वजा करून समीकरण 3 काय आपलं 3x+21y=30. आणि हे काय आहे 3x+2y=30. आता पहा हा इकडे वजाबाकी करायची, वजाबाकी करताना हे प्लस आहे तिथं मायनस होईल. ठीक आहे, हे मायनसचं काय होणार, आपलं साईन चेंज करायचे आपल्याला. वजाबाकी करताना सगळे चिन्ह बदलायचे. हे वजाबाकीचे बेरीज झाले बघा, आणि बेरीजचं इथं वजाबाकी, तर काही नाही म्हणजे बेरीज असते, इथे काही नाही म्हणजे बेरीज आहे, तर मग त्याला काय झालं वजाबाकी. ठीक आहे, तर आता आपल्याला काय 3x प्लसचे 3x मायनसचे 3x हे मायनसचे झाले, कॅन्सल झाले. हे बेरीजचे झाले, दोन वाय बेरीजचे 21+2y किती झाले 23y=7. हे किती आहेत 7, तर 30 मधून 7 गेले 23. आता वाय बरोबर 23. हे बघा वाय जसा तसा बघा, मी हे 23y जसा तसं लिहितो. ठीक आहे, 23y=23. आपल्याला काय येणार, हे काय म्हणा, हे 23 इकडे जाते, हे 23y=, काय येणार 23/23. ठीक आहे, हे मी पुन्हा लिहिलं, हे 23 इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह राहते, इकडे जाऊन काय होणार भागाकाराचं. तर 23/23 उत्तर काय आलं 1. ठीक आहे, दिसतंय का तुम्हाला? चल ठीक आहे, दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे, 23/23 1. आता y=1 आपण काय करता, ही किंमत आपण काय ठेवता समीकरण 1 मध्ये ठेवता, तर आपल्याला काय होईल याचं उत्तर भेटून जाईल. ठीक आहे, x ची व्हॅल्यू भेटून जाईल. y=1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून किंवा ठेवू. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, कोणत्या पण समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा किंवा 3 मध्ये, उत्तर एकच येणार, म्हणजे जे असेल तेच उत्तर, काय बदलणार नाही. समीकरण 1 मी लिहिली y=1. ठीक आहे, आता x+7 वाय ची किंमत आहे आपली 1. ओके, इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं चिन्ह. x+7 = 7. ओके, तर x=, हे प्लसचे तिकडे जाऊन मायनस होतील 10-7. ठीक आहे, हे प्लसचे तिकडे जाऊन मायनसचे झाले 10-7. x=, किती आले 3, म्हणजे आपल्याला काय आलेलं आहे x y बरोबर
एक्सची किंमत आपल्याला किती आलेली आहे? पहिले एक्सची लिहा क्या, जरी आपल्याला वायची किंमत पहिली भेटली असेल तरी पहिली काय लिहायचं तुम्हाला, पहिली तर एक्स आहे तर एक्सची किंमत इथे लिहायची. वायची किंमत किती आहे आपली? वायची किंमत एक आलेली आहे आणि एक्सची किंमत तीन आहे. तर ही समीकरणाची करणाची उकल आहे असं वाक्य तुम्हाला लास्ट शेवटी लिहायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपले दोन प्रश्न झाले. टोटल आठ प्रश्न आहेत. तिसऱ्या प्रश्नाकडे लगेच होतो. तिसरा प्रश्न असा आहे, दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ, दोन एक्स प्लस वाय बरोबर तेरा. आता काय केलं आपण, याला नंबर एक दिला, याला नंबर दोन, याला नंबर एक दिला, याला नंबर दोन. आता आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. ठीक आहे, पहा इकडे बघा, इथे आपल्याला गुणायचा प्रयत्न करू नका. इथं पण दोन एक्स आहे, इथं पण दोन एक्स आहे, दोन एक्स दोन एक्स कॅन्सल होऊन जातील आपले. इथं पण दोन एक्स आहे, इथं पण दोन एक्स आहे, हे दोन एक्स दोन एक्स दोघांचा साईन कशाचाच आहे, काही नाही म्हणजे प्लसचा आहे. जर दोन्ही प्लसचे असेल तर आपल्याला वजाबाकी करायची. आता वजाबाकी करताना आपण काय करतो, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, म्हणजे समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करतो आपण. ठीक आहे, समीकरण जर हे एक सारखे नसले असते तर मग आपण काहीतरी गुणाकार केला असता, समजा याच्या जागी काही नाही तर मग याला तीन गुणलं असतं. पण इथे याचा पण या पदाचं व्हेरिएबल पण काय होणार आहे, याची संख्या पण सेम आहे एक्सची, आणि इथे पण एक्सची संख्या सेम आहे, त्याच्यामुळे कॅन्सल होतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळे गुणायचा प्रयत्न करू नका, जास्त अवघडच जाते. आपल्याला कधी कधी काय होतं, सोपा प्रश्न येतो पण आपल्याला तो अवघड करून ठेवतो आपण काहीतरी गुणून. ठीक आहे, तर पहिले पाहायचं समान आहेत का, इथे इथे समान संख्या आहे काय पद एका एखाद्या पदासंघ, तर एक्स ह्या पदासंघ दोन्हीच्या बाजूला काय दोन दोन दिले आहे, त्याच्यामुळे समान पद. समीकरण दोन मधून एक करायचं, एक मधून दोन वजा करू नका, मग वजा बाकीमध्ये उत्तर येते. त्याच्यामुळे समीकरण ही मोठी संख्या, मोठी संख्येतून छोटी संख्या वजा केलं तर उत्तर थोडं काढायला सोपं जाईल. समीकरण दोन मधून एक वजा करू नका. ठीक आहे, समीकरण दोन लिहा, दोन एक्स प्लस वाय बरोबर तेरा. पहिले हे लिहिलं हा मी, ठीक आहे, समीकरण दोन लिहिलं आणि मग समीकरण एक लिहिलेलं आहे मी. वजाबाकी करताना चिन्ह बदलायचे. ठीक आहे, म्हणजे इथं काही नाही, म्हणजे प्लस आहे ते मायनस झालं, इथं मायनस आहे ते याला प्लस झालं. ठीक आहे, इथं काही नाही म्हणजे प्लस आहे ते त्याला मायनस झालं. ठीक आहे, तेरा मधून नऊ गेले चार, दोन एक्स कटले, हे तीन एक्स इथं तीन वाय, आणि इथं काय नाही म्हणजे एक वाय राहते, तीन वायमध्ये एक वाय मिळवला जातो, हे चार वाय. ठीक आहे, तीन वायमध्ये एक वाय मिळाला जातो, हे झाले चार वाय. आता हे वाय बरोबर आता डायरेक्टच करू आपण. ओके, हे गुणाकाराचे इकडं वाय, इकडे हे चार वाय काय झाले, चार वाय. इथं काय नावाचे गुणाकाराचं, गुणाकाराचं इकडे जाऊन काय होते भागाकार, वाय चार भागिले चार, हे गुणाकाराचे इकडे भागाकाराला गेले, तर वाय बरोबर किती आलं, वाय बरोबर एक. वाय बरोबर एक ही किंमत आपण काय करायची, समीकरण एक मध्ये किंवा दोन मध्ये ठेवू. समीकरण दोन थोडं सोप पाहायचं, समीकरण दोन मध्ये ठेवू. वाय बरोबर एक ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवून तर दोन एक्स आहे प्लस वाय, समीकरण दोन जे दोन आहे ते दोन एक्स प्लस वाय बरोबर तेरा. दोन एक्सची किंमत माहीत नाही, वायची किंमत एक आहे, वायच्या जागी एक ठेवला आणि ते तेरा. मग काय येणार आहे, दोन एक्सला दोन एक्स राहणार, तेरा हे प्लसचे तिकडे जाऊन मायनसचे एक, दोन एक्स बरोबर तेरा वजा एक बारा झाले. एक्स बरोबर काय नाही, इथं गुणाकाराचे इकडे जाऊन काय होणार, इथं काही नाही म्हणजे गुणाकाराचं असते, गुणाकाराचं इकडे जाऊन भागाकार होणार. बेकबे बेसख बार, म्हणजे एक्स बरोबर काय आलं आपलं, म्हणून एक्स बरोबर किती आलं आपलं सहा.
आता आपल्या उत्तर लिहायचं एक्स वाय, एक्स ची किंमत पहिली लिहायची जरी नंतर आली तर एक्स ची किंमत पहिली लिहायची, वाय ची किंमत नंतर, पहिले एक्स नंतर वाय। तर ही समीकरणाची करणाची उकल आहे। ठीक आहे, अशा प्रकारे आपला प्रश्न क्रमांक 3 संपला। आता आपण चौथ्या नंबरच्या प्रश्नाकडे वळू। अतिशय सोपा हरडा आहे। ठीक आहे, याच्यावरचे जर हे प्रश्न समजत नसतील, खूप बेसिकमध्ये एक व्हिडिओ बनवणार आहे तो पण तुम्ही पहा। म्हणजे सराव संच 1.1 वर आधारित प्रश्न असा म्हणून हे नॉलेज। ठीक आहे, व्हिडिओचं नाही का नाव काय असणार, सराव संच 1.1 मॅथमॅटिक्सचा पार्ट 1चा। ठीक आहे, M1 वर आपला भाग 1 आधारित प्रश्न। 5m3n = 19, m-6n = 16। ठीक, इथे पण व्हेरिएबल, इथं पण काहीतरी पदासंघ, काहीतरी संख्या, इथं पण पदासंघ, इथे आहे, इथे काहीच नाही। म्हणजे आपल्याला बघा एकसारख्या कोणती संख्या आहे का एखाद्या पदासंघ नाही आहे, मग आपल्याला काय करायला, एखाद्या पदाला काय करावं लागेल, गुणावं लागेल, एखाद्या पदाला काय करावं लागेल, गुणावं लागेल। बघा मग आपण काय केलं, इथे 5m आहे। ठीक आहे, इथं जर आपण 5 ने गुणलं, 5 इथं 5m होती या पूर्णाला दोन्ही बाजूला गुणाला, तर मग इथे पण 5m होईल, हे कॅन्सल करू शकतो आपण। किंवा तुम्ही काय करू शकता, या या पूर्ण याला 2 जर गुणलं तर मग इथं 6n येतील, इथे 6n आहे, इथं 6n आपलं कॅन्सल करून आपण उत्तर काढू शकतो। कोणतं पण करा, याला पण गुणतो 5 ना। ठीक आहे, कारण हे याच्या संघ कुणीच नाही आहे, मग याला जर कुणीच नसेल तर इथे 5 ना गुणा, ऑटोमॅटिकली आपलं उत्तर येऊन जाईल। समीकरण आपण याला नंबर 1 देऊ तर पहिले, याला नंबर समीकरण कर न नाच्या समीकरण 2 दोन्ही बाजूस, दोन्ही बाजूस 5 ने गुणू। ठीक आहे, समीकरण ठीक आहे, याला 5 ने काउंट गुणायलं, कारण याला 5 ने गुणलं ह्या समीकरणाला, तिथं 5m होती, हे 5m आहे, 5m 5m कॅन्सल होतील आणि आपल्याला यांची व्हॅल्यू येईल, यांची व्हॅल्यू आहे तर आपलं पूर्ण आपल्याला उत्तर सॉल्व करता येईल। ठीक आहे, तर आपण हे 5 ने गुणतोय, m-6n = 7, 5 ने m ला गुणला 5m, 5 ने 6 ला गुणलं 5 30n = 5 ने 7 ला गुणलं 35, पण इथं वजा बाकी, इथं इथं वजा बाकी, इथं पण वजा बाकी, तो वजा बाकी। ठीक आहे, आता पहा याला नंबर दिला आपण। आता बघा इथे मोठी संख्या कोणती आहे या दोन्हीपैकी, ह्या हे 35 आणि 19 मध्ये बघा वजाबाकीची संख्या लहानी असते, त्याच्यामुळे आपण याच्यातून हे वजा करू, याच्यातून हे नाही करू आपण, तर याच्यातून ही संख्या वजा करू, कशातून 19 प्लस मधली मोठी संख्या असते, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो आपण नेहमी, तर उत्तर थोडंसं काढायला सोपं जातं। तर ह्या संख्येतून ओके समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करता। बघा जरी हे 35 मोठी दिसत असेल, कारण ही वजाबाकीची चिन्ह, वजाबाकीचे 35 आहे, त्याच्यामुळं ही संख्या छोटीच असणार, वजाबाकीची नाही, कोणतीही संख्या ही पॉझिटिव्ह संख्यापेक्षा नेहमी लहानच असते, त्याच्यामुळे वजाबाकीची संख्या आपल्याला याच्यातून वजा करायची। तर समीकरण 1 मधून 3 वजा करू, समीकरण 1 काय आहे, 5m-3n = 19, आणि समीकरण 3 काय आहे, 5m-30n = 35, वजा 35। आता बघा आता काय वजा बाकी करायची, म्हणजे साइन्स बदलणार आपले,
मायनसचं प्लस झालं, हे मायनसचं प्लस झालं. जर वजाबाकीमध्ये आपले साईन सगळे चेंज होतात, म्हणजे प्लस करायचे म्हणजे काय, नऊ चार हात झाला एक, चार आणि एक पाच, हे चोपन्न झाले. ठीक आहे, आता हे पाच एम पाच एमचं कटून गेले. आता हे तीस एन जे आहे ते बेरजेमध्ये आहे आणि तीन एन आहे वजाबाकी, म्हणजे तीस एन बेरजेमधून आपण वजाबाकीचे तीन एन आपण काढले, एन एन कटून गेला. ठीक आहे, हे सत्तावीस एन पाहतात, तीसमधून काय केले सत्तावीस एन, सत्तावीस एन. आता आपल्याला हे एन बरोबर, हे एन जसा तसं इथे ठेवायचं, हे चोपन्न घ्यायचे, हे इथं काही नसतं म्हणजे गुणाकाराचं, गुणाकाराचं इकडे जाऊन काय होते खाली भागाकार, सत्तावीस भाग चोपन्न भागिले सत्तावीस, हे काय आले दोन, चोपन्न भागिले सत्तावीस आलं उत्तर दोन. चल आता हे एन बरोबर दोन ही किंमत आपल्याला समीकरण कोणत्यामध्ये ठेवायची आहे, एन बरोबर दोन ही किंमत समीकरण आपल्याला एक किंवा दोनमध्ये ठेवून आपल्याला उत्तर काढायचं आहे. आपण काय करतो, समीकरण एमचं काढायचं ना आपण, ह्या किमती याच्यामध्ये ठेवतात कशामध्ये समीकरण, हे बघा इथं प्लस वाले आहे ते थोडं सोपं जाईल. एन बरोबर दोन आपण हे समीकरण चारमध्ये, सॉरी एकमध्ये ठेवतो. काय ठेवता, एकमध्ये एन बरोबर दोन ही किंमत किंवा याच्यामध्ये ठेवलं तरी काही प्रश्न येणार नाही, समीकरण दोनमध्ये ठेवतात, दोनमध्ये ठेवून एम वजा सहा एन बरोबर वजा सहा, एमच्या जागी एम, यांची किंमत काय आलेली एन, यांच्या जागी दोन आणि वजा सहा, एम बरोबर वजा, बघा साई दोन्ही बारा, एम बरोबर वजाचे सात आणि हे मायनसच्या तिकडे जाऊन काय होतील प्लसचे बारा, एम बरोबर एक बेरीज एक वजा बाकीचा असेल ते काय होते वजा बाकी, म्हणजे सात मधून बारा वजा दहा ओके वजा नाही करायचे तर बारा मधून सात करायचे तर उत्तर आलं पाच. मोठी संख्या प्लस वाली आहे की मायनस वाली, तर प्लस वाली आहे तर प्लसला आपण प्लस लिहायचं, प्लसला लिहायची काही गरज नसते त्याच्यामुळे लिहित नाही, मोठ्या संख्येचं साईन बेरजेचं. चला आता आपण काय करायचं, एम पहिली कोणती संख्या एम, नंतर आहे एन, एमची किंमत आली पाच आणि एनची किंमत आली आहे दोन, ही समीकरणाची उकल आहे, ही समीकरणाची आणि तुम्हाला व्हिडिओ जर समजत असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब केलं तर जे येणारे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला नोटिफिकेशन लवकर तुम्हाला सहज त्याच्यामध्ये येऊन जाते, नोटिफिकेशन पण येऊन जातं की दहावीचे जेवढं जे पण व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच कळून जातील. तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि लाईक पण करा व्हिडिओला जर समजत असेल तर. चल आपण पुढचा प्रश्न, पाचवा प्रश्न असा आहे, पाच एक्स प्लस दोन वाय बरोबर वजा तीन आणि एक्स प्लस पाच वाय बरोबर चार. ठीक आहे, अशा प्रकारे आपला पुढचा प्रश्न आपण सॉल्व करू. फार सोपा, बघा इथे एकच्या सोबत काही नाही, इथे एकच्या सोबत पाच आहे, तर आपण आधीच डिस्कस केलं तर इथं आपण काय करायचं, याला पा ह्या सगळ्या समीकरणाला पाचनं गुणलं, गुणायचं आहे, मग इथं पाच एम, इथं पाच, इथं पाच एक्स, इथं पण पाच एक्स येतील, मग आपल्याला पाच एक्स पाच एक्स कॅन्सल करता येईल, याला नंबर एक दिला आपण, याला नंबर दोन. समीकरण कोणत्या, या समीकरणाला. ठीक आहे, समीकरण दोन च्या दोन्ही बाजूस, दोन्ही बाजूस समीकरण लिहा तुम्ही पूर्ण लिहा, समीकरण दोन च्या दोन्ही बाजूस पाच ने गुणू, पाच ने गुणू, तर पाच एक्स प्लस पाच वाय बरोबर चार, पाच ने एक्स ला गुणलं पाच एक्स, पाच ना पाच ला गुणलं पंचवीस वाय, पाच ना चार ला गुणले वीस. ठीक आहे, इथं पण पाच एक्स झाले, इथं पण पाच एक्स, मोठी संख्या ही आहे का ही आहे, ही आहे. ठीक आहे, याच्यामधून याला नंबर तीन दिलं, ह्या समीकरण तीन मधून मग आपण एक वजा करायचं, समीकरण तीन, बघा मोठी संख्या आपल्याला इथं वीस आहे, ही तीन छोटी आहे,
त्यामुळे मोठ्या संख्येतून छोटी संख्या आपण वजा करायला, म्हणजे ही बघा पाच एक्स तर आपल्याला कॅन्सल करायचे, पण ही संख्या आपण बघून काय करायला वजा बघते. ठीक आहे, समीकरण तीन मधून दोन वजा करू. समीकरण तीन काय आहे? समीकरण तीन हे पाच एक्स प्लस पंचवीस वाय बरोबर वीस. समीकरण एक का सॉरी एक एक का ठीक है दोन नहीं एक पांच एक्स कारण तो पांच एक्स समीकरण दोन मध्ये नहीं तो पांच एक्स आपले समीकरण एक मध्ये पांच एक्स प्लस दोन वाय बरोबर वजा तीन. वजाबाकी करायची आपल्याला, वजाबाकी करताना साइन चेंज बदलायचे. या दोन एक्स प्लस चे तर दोन एक्स मायनस हे मायनसचे काय झाले प्लस. ठीक आहे, हे पाच एक्स कॅन्सल झाले. पंचवीस मधून हे प्लसचे झाले नाही, ह्या मायनसचे झाले. ठीक आहे, मायनस केलं आपण हे तेवीस वाय बरोबर किती आहे तुझ्या आपल्याला वीस. हे मायनसचे नाही झाले, प्लसचे. वीस आणि तीन किती झाले तेवीस. तर वाय बरोबर तेवीस. बघा हे तेवीस इकडे भागाकारला जातील. वाय बरोबर एक. वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवायची. वाय बरोबर एक ही किंमत समीकरण कोणत्या दोन मध्ये ठेवू. एक्स प्लस पाच वाय, एक्स प्लस पाच वाय बरोबर चार. आता हे एक्सच्या जागी एक्स प्लस वायच्या जागी म्हणजे पाचच्या जागी पाच, वायच्या जागी एक बरोबर चार. एक्स प्लस पाच बरोबर चार, एक्स बरोबर चार प्लसच मायनस. चारमधून पाच जातात का? नाही. ठीक आहे, मग आपल्याला बघा एक प्लस एक मायनस असलं तर वजा बाकी. मग पाचमधून चार वजा करा. पाचमधून चार वजा केला एक, कारण मोठी संख्या वजा बाकीची आहे तर आपल्याला मायनसमध्ये. मग आपलं उत्तर कसं लिहायचं? तर एक्स वाय वजा एक आणि एक ही समीकरणाची उकल आहे, लिहून टाका. चला मग पुढच्या प्रश्नाकडे. हो आता तीन जे उरलेले प्रश्न आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. काय अवघड काही असत याच्यामध्ये नाही आहे, फक्त थोडंसं लक्ष दिलं की सगळं समजून जाणार. अवघड अजिबात नाही आहे प्रश्न. सहावा एक भागिले एक्स एक भागिले तीन एक्स प्लस वाय बरोबर दहा भागिले तीन. केला नंबर एक दिला आपण. दोन एक्स प्लस एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार. याला काय केला आपण? नंबर दोन दिला. बघा एक लक्षात ठेवा, आपण याच्यामध्ये जास्त याच्यामध्ये अवघडामध्ये जायचं नाही. आपण काय करायचं? इथं तीन आहेत ना, इथं पण तीन आहे, इथं चार आहेत ना, इथं चार. तर समीकरणाच्या एकच्या दोन्ही साईडला खाली जे छेदस्थानी आहे तीन आहे. तर मग आपण काय करतो? प्रत्येक या प्रत्येक बाजूला तीन ने गुण. ओके, समीकरण समीकरण एकच्या दोन्ही बाजूस तीन ने गुणू गुण. दोन्ही बाजूस आपण काय करायला? तीन ने गुणू. चला तर मग आपण याला काय होईल? तीन गुणिले एक छेद तीन आणि इथे एक्स प्लस हे तीन गुणिले वाय, म्हणजे तीन गुणिले वाय काय येणार? तीन वाय. ओके, तीन गुणिले वाय आपण करतो, प्रत्येकाला आपण फक्त तीन ने गुणतो. आणि याला काय करायचं? तीन गुणिले दहा छेद तीन. ठीक आहे, मग काय होईल बघा? हे तीन कटले. ठीक आहे, हे तीन वाय झालं, हे तीन कटले, म्हणजे आपलं काय येणार? तर एकच उरला, म्हणजे एक्स प्लस तीन वाय बरोबर आपले हे दहा, हे फक्त इथं दहा. म्हणजे आपण काय करायचं बघा? आपण काय केलं? हे समीकरण एक आहे. ठीक आहे, याच्या प्रत्येक बाजूला आपण तीन ना, मग हे तीन कटून गेले. इथं एक उरला, एक एक्स लिहायची गरज नसते, एक्स लिहिलं. इथं तीन गुणे तीन गुणिले वाय काय येणार? तीन वाय. आणि हे तीन कटून गेले म्हणून इथलचे दहाचे दशरात्ताचे ठेवले. आपण याला नंबर काय दिलं? नंबर दिला तीन.
आता काय केलं समीकरण समीकरण त्याच्यानंतर समीकरण दोनला दोन ला चार दोन्ही बाजूस चार दोन्ही बाजूस चार ने गुणू चार ने गुणू. आता बघा याला चार न गुणलं तर दोन गुणिले चार किती येते आठ एक्स. हे चार आणि चार न गुणलं ते चार कुठून गेले मग उरले फक्त वाय उरले इथं. हे चार कटून गेले ठीक आहे चार छेदस्थानी चार न गुणलं फक्त उरले अकरा. ठीक आहे अशा प्रकारे याला आपण काय दिलं नंबर चार. ठीक आहे तर आपलं बघा आता आपली साधी साधी इक्वेशन झालेली आहे. याला आपण आठ न गुणा मग आठ एक्स येतील. ठीक आहे समीकरण कसे झाले बघा हे दोन समीकरण आहे बघा इथं एक्सच्या जागी काही नाही तर म्हणून याला आठ न गुणा नाही तर याला तीन न गुणा मग तीन वाय होते तीन वाय कटून जातील आपले मग आपलं उत्तर थोडं लवकर येईल. ठीक आहे तीन असं पण याला याला आठ न गुणा किंवा याला तीन न गुणा तर आपण काय करू तीन न थोडं सोपं जातं तर तीन न गुणा आहे समीकरण 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 चार चार दोन्ही बाजू तीन ने गुण तीन आठ एक्स प्लस वाय बरोबर अकरा म्हणजे चोवीस एक्स प्लस तीन वाय बरोबर तेहतीस. ठीक आहे आता याला काय दिलं नंबर पाच समीकरण सर वाटत असं सर तीन चार पाच वाहिले काय नाही प्रश्न सहा उद्या सात उद्या आठ उद्या एक पॉईंट चार मध्ये तर आपले भरपूर होणार आहे. ठीक आहे तर बघा इथे पण तीन वाय आहे तिथं पण तीन वाय आहे ही मोठी संख्या आहे ही लहान संख्या आहे दहा तर मग समीकरण पाच मधून तीन वजा करायचं समीकरण पाच मधून तीन वजा करायचं समीकरण पाच मधून तीन वजा करून समीकरण पाच काय आहे चोवीस एक्स प्लस तीन वाय चोवीस एक्स प्लस तीन वाय बरोबर तेहतीस आणि एक्स प्लस तीन वाय बरोबर आहे दहा. हे पाच नंबरचे आहे हे तीन नंबर दोघांचे काय केले आपण वजाबाकी करायची तर वजाबाकी केली इथं काही नाही ते म्हणजे बघा हे साईन चेंज करायला ना पहिले तर. ठीक आहे पहिले तर साईन आपल्याला चेंज केली हे दहा प्लसचे होते दहा मायनसचे आहे तर इथे काय नसते म्हणजे एक चोवीस मधून एक गेला तेवीस एक्स तीन वाय कटले तेहतीस मधून दहा गेले तेवीस एक्स बरोबर तेवीस गुणाकाराच्या इकडे जातील भागाकारला उरला एक पण याची प्रॅक्टिस खूप घेतली त्यामुळे आपण थोडं फास्टमध्ये करतो हे गुणाकाराच्या इकडे गेले भागाकारला आता एक्स बरोबर एक ही किंमत कोणत्या समीकरणात ठेवत हे थोडं मोठे दिसायला हे पण मोठे दिसायला हे थोडं छोटं दिसायला समीकरण एक तीन मध्ये ठेवू एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेवू समीकरण तीन काय एक्स प्लस तीन वाय एक्स प्लस तीन वाय बरोबर दहा एक्सच्या जागी आपली एक किंमत आली तीनच्या जागी तीन वाय बरोबर दहा हे प्लसच्या तिकडे जाऊन मायनस होईल तीन वाय बरोबर नऊ मग वाय बरोबर काय येणार वाय बरोबर येणार नऊ भागिले तीन वाय बरोबर आलं तीन. ठीक आहे हे गुणाकाराच्या इकडे भाग करा तर अशा प्रकारे आपल्याला एक्स वाय एक्सची किंमत आलेली आहे आपल्याला इथं एक्सची किंमत किती आलेली आहे एक वायची किंमत तीन ही समीकरणाची उकल आहे असं आपल्याला लिहायचं आहे ही समीकरणाची ही समीकरणाची उकल अशा प्रकारे आपलं हे प्रश्न संपला. आता लास्टचे शेवटचे दोन प्रश्न आहेत ते पण आपण करून घेऊ थोडा व्हिडिओ मोठा जरी झाला तरी आपल्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल. बघा जो सातवा आणि आठवा प्रश्न आहे त्याच्यामध्ये एक ट्रिक वापरायची. ठीक आहे
थोडेसे वाटतात अवघड आहे पण फार सोपे प्रश्न आहेत आणि प्रश्न पेपरमध्ये येण्याची शक्यता 100%. ठीक आहे, सातवा आणि आठवा. ठीक आहे, तर काळजीपूर्वक पहा. ठीक आहे, सातवा आणि आठवा फार सोपे आहेत. तर एकदा प्लस करायचं, एकदा मायनस करायचं, नंतर प्लस करायचं. काय करायचं? एकदा प्लस करायचं, एकदा मायनस करायचं, मग अजून प्लस करायचं. ह्या तीन स्टेप लक्षात ठेवायचे. आता प्रश्न पहिले काय आहे ते पाहू. ठीक आहे, प्रश्न सातवा. 99x + 101y = 499 याला नंबर एक दिला. त्याच्यानंतर 101x + 99y = 501 याला नंबर दोन दिला. बघा, काही सोप काही अवघड नाही, प्रश्न फार सोपे आहेत. पहिल्यांदा प्लस करायचं, नंतर मायनस करायचं, नंतर अजून प्लस करायचं. आता काय सर प्लस मायनस करायचं? तर समीकरण एक व दोनची पहिले तर बेरीज करायची. पहिले प्लस म्हणजे समीकरण एक आणि दोनची पहिले बेरीज करायची. तर समीकरण करण एक व दोनची बेरीज करून बेरीज करून समीकरण एक व दोनची बेरीज केली आपण, तर काय येणार? 99x + 101y = 499 101x + 99y = 501 बेरीज करायची. तर बेरीज मध्ये साईन चेंज होत नसते, फक्त वजाबाकीमध्ये साईन चेंज होते. तर 99x + 101x म्हणजे आपले किती झाले? हे दोघांची बेरीज 200 झाली. ह्या दोघांची पण 200 येणार, 200 वाय, आणि ह्या दोघांची बेरीज केली आपली 1000. आता काय करायचं? आता आपल्याला इथं किती संख्या आहे? तर 200. ह्या 200 आपल्याला प्रत्येक पदाला भागायला जायचं. समीकरण दोनच्या प्रत्येक दोन्ही बाजूस आपल्याला 200 भागायची. इथं जी पण संख्या आहे त्याच संख्येनं भागायचा आणि ऑटोमॅटिकली याला भाग जातो. ओके, 200 ला 1000 ने भाग दिलं तर उत्तर 5 येतं प्रत्येकाला. ठीक आहे, म्हणजे आपण काय करतो, पहिले लिहून घेऊता समीकरण. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 200 ने भागून तर इथे काय होणार? इथं एक्स 200 ने यायला भागितले, 200 कटून गेले, इथं उरला वाय. आता 1000 ला आपण 200 ने भागितले, किती ना? 200 ने. हे 1 2 0 गेले, 1 2. इथं बे 5 10. उत्तर किती आलं? 5. इथं याला नंबर दिला 3. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं पहिलं झालं. नंतर काय म्हणलो मी तुम्हाला? एकदा बेरीज करायची, एकदा वजाबाकी, नंतर बेरीज. आता काय करायचं? एकदा बेरीज झाली, आता वजाबाकी करायची. समीकरण एक व दोनची वजाबाकी करायची, 1 व 3 मध्ये नाही. समीकरण एक व दोनची बेरीज केली, आता समीकरण एक व दोनची वजाबाकी. बघा, प्रश्नामध्ये कधी कधी पेपरमध्ये तुम्हाला एवढंच उत्तर विचारतात, x + y = किती. जर तुम्हाला एवढंच विचारलं 2 मार्कासाठी तर तुमचं उत्तर इथेच संपणार आहे, पुढे जाऊन करायचं नाही. आता काय केलं? प्लस केली. समीकरण एक मधून 2, बघा, एक मधून 2 वजा करण्यापेक्षा, बघा, मी तुम्हाला काय म्हणलो, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची. म्हणजे 2 समीकरण 2 मधून 1 वजा करू, म्हणजे आपलं वजाबाकी आपली थोडी सोपी जाणार. समीकरण 2 मधून 1 वजा करून थोडा, तुम्ही जर 1 मधून 2 वजा केलं तरी काही प्रश्न येणार नाही, पण थोडासा मायनसमध्ये असलं तर थोडासा अवघड जाते. समीकरण 2 ची जी व्हॅल्यू आहे, ओके, संख्या बरोबरची, ती इकडची साईड मोठी आहे, इकडची छोटी आहे. मग वजाबाकी करताना ह्याच्यातून हे वजा करायचं, ह्याच्यातून हे करू नका, थोडंसं अवघड जाते. उत्तर तर सेम आहे, तुम्हाला येत असेल तर करा, पण ह्याच्यातून हे केलं तर आपलं थोडंसं उत्तर सोयीस्कर आणि चुकण्याची शक्यता कमी जाणार. तर समीकरण 2 मधून 1 वजा करायचं आपल्याला. 101x + 99y = 501 99x + 101y = 499 वजाबाकी केली. 501 मधून 499 हे केली. आपण वजाबाकी करताना एक तर पहिले आपण साईन चेंज करू. ठीक आहे, 501 मधून 499 गेले, 2 आले. इथं 101 मधून 99 गेले, 2x, इथं 2y येणार. ओके, आणि वजाबाकीच चिन्ह बघा, वजाबाकीची संख्या जास्त आहे इथं. ओके, 99y मधून 101y गेले तर ओके 101y जात नाही, म्हणून 101y मधून 99 काढले, 2 आले. मायनसची संख्या मोठी आहे, मायनस. ठीक आहे, याच्यामधून आपण 101y मधून आपण 99y
वजा केले पण मोठी संख्या आहे वजाबाकीची पहिले बेरीज होती पण वजाबाकीची झाली नव्हता तर म्हणजे आपल्याला बघा इथं किती आले त्या एक्सच्या बाजूला ह्या पदाच्या बाजूला दोन आले म्हणून प्रत्येक पदाला आपल्याला दोन न बघायचं इथे किती आले ते दोनशे म्हणून प्रत्येक पदाला आपण दोनशे न बघितलं फार सोपं आहे ओके समीकरण समीकरणाच्या दोन्ही बाजू दोन ने भागून मग याचा याला दोन भागितलं तर काय येणार याला दोन भागितलं तर एक्स येणार याला दोन भागितलं तर एक वाय येणार इथं एक्स एकाला एक लिहायची गरज नाही मायनसला मायनस दोनला एक न भागितलं दोनला दोन भागितलं एक उत्तर आलं याला नंबर द्यायचा चार ठीक आहे आता आपल्याला बघा इथं हे इथं काय म्हणू आपण हे तिसरं समीकरण हे आलेलं आहे एक्स प्लस वाय आणि चौथं एक्स मायनस वाय ठीक आहे आता आपल्याला काय करायचं मी काय म्हणलं बघा इथं पहिले आपण प्लस बेरीज केली नंतर काय केली वजाबाकी त्याच्यानंतर तिसरी स्टेप काय सांगितली बेरीज म्हणजे समीकरण तीन आणि चारची बेरीज करायची एक आणि दोनची बेरीज आज डबल नाही करायची आता समीकरण नवीन समीकरण कोणते आले तीन आणि चार तर समीकरण तीन आणि चारची बेरीज करू समीकरण तीन व चारची बेरीज करू बेरीज करू समीकरण तीन काय आहे एक्स प्लस वाय बरोबर पाच समीकरण चार काय आहे एक्स वजा वाय बरोबर एक बेरीज करायची एकदा बेरीज एकदा वजा बाकी अजून बेरीज ठीक आहे तर हे बघा बेरीजमध्ये साईन चेंज करायचं नाही इथं प्लस वाय इथं मायनस वाय ऑलरेडी एक कटून गेलं इथं एक्स आणि इथं एक्स किती एक्स दोन एक झाले इथं पाच आणि एक सहा ठीक आहे पाच आणि एक किती झाले सहा आता बघा इथं हे एक्स इतरचे गुणाकाराचे इकडं भागा करणार सहा भागिले दोन तर तीन आता आपल्याला एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण आपण काय करता तीन मध्ये ठेवतो एक्स बरोबर तीन ही किंमत कशामध्ये पण ठेवा तुम्ही याच्या चौथामध्ये पण ठेवू शकता पण ते सगळे प्लसचे आहेत उत्तर काढायला सोपं जाते हे पण प्लस आहे मग उत्तर काढायला थोडं सोपं जाते म्हणून एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेवून समीकरण तीन काय आहे एक्स प्लस वाय बरोबर पाच एक्स प्लस वाय बरोबर पाच एक्सच्या जागी किती ठेवायचे तीन वायच्या जागी वाय पाच वाय बरोबर पाच वजा तीन वाय बरोबर पाच वजा तीन किती येते दोन आता लिहायचं एक्सची किंमत किती आली तीन एक्स वाय एक्सची किंमत तीन वायची किंमत दोन ही समीकरणाची उकल ही समीकरणाची उकल आहे अशा प्रकारे हा आपला प्रश्न संपला आता शेवटचा प्रश्न राहिला तो झाला की आपला प्रश्न संपणार आहे फार सोपा आहे काही अवघड नाही आहे ठीक आहे तुम्ही पाहून उत्तर करू शकता त्याच्यानंतर आपला जो शेवटचा प्रश्न आहे बघा अजून तसाच प्रश्न आहे आठवा प्रश्न पण एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर आणि सत्तावन्न एक्स वजा एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे पाव ठीक आहे पहा आता आपल्याला हे करायचं आहे मी तुम्हाला काय सांगितलं असं जर इकडचं इकडे सत्तावन्न इकडचं इकडे एकोणपन्नास आहे जर असा प्रश्न असेल बघा एकोणपन्नास इकडे आहे सत्तावन्न इकडे असा प्रश्न असला तर एकदा प्लस एकदा मायनस नंतर अजून प्लस एकदा प्लस समीकरण एक आणि दोनमध्ये म्हणजे समीकरण एक दोनची बेरीज करायची नंतर वजाबाकी करायची नंतर पुन्हा बेरीज करायची तर समीकरण एक व दोनची बेरीज करू समीकरण एक व दोनची बेरीज करू बेरीजेमध्ये आपल्याला काही करायची गरज नाही बेरीजेमध्ये ऑटोमॅटिकली आपण लिहू शकतो समीकरण एक व दोनची बेरीज करून समीकरण एक काय एकोणपन्नास एक्स वजा सत्तावन्न वाय बरोबर एकशे बहात्तर
57 एक्स वजा 49 वाय बरोबर 252। बेरीज करायची, एक्स 6 चला 106 वजा, हे पण वजाबाकी वजाबाकीचे दोघांचे प्लस होते, हा वजाबाकीचा चिन्ह राहते, गुणाकारामध्ये चिन्ह बदलते नाही सर, वजाबाकी वजाबाकी दोघेचं काय करायचं, याच्यातून वजाबाकी करायची का नाही सर, वजाबाकी वजाबाकी गुणाकारामध्ये प्लस होते, याच्यात प्लस होते पण साईन चेंज कर होत नाही, गुणाकारामध्ये साईन चेंज होते, त्याचं साईन नाही करायची, चेंज चेंज नाही करायची, ठीक आहे। आणि यांची बेरीज करायची, 4 2 4, ठीक आहे। आता तुम्ही काय करायचं, प्रत्येक बाजूला बघा, प्रत्येक बाजूला इथे किती आलेले आहेत, 106, मग प्रत्येक बाजूला 106 ना भागायचं समीकरणाच्या, विचार काय करायचा सर, कशाने भागू काय भागू नाही हे विचार, बरोबर परफेक्टली भाग जातो समीकरणाच्या दोन्ही बाजूस, बाजूस 106 ने भागू, भागून, ठीक आहे। याला 106 ने भागितलं तर एक्स उरते फक्त, हे 106 पटून जातात, मायनस इथं फक्त वाय उरते, याला बघा याला 106 ने भागायचं, ओके 424 106। जर तुम्ही जर डोकं वापरलं तर तुम्ही बघा, यालाच एक न गुणा, याला 106 दोन न गुणा, 106 तीन न गुणा, 106 चार न गुणा, 5 न गुणा, तर तुम्हाला परफेक्ट भागाकार येणार इथं, त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट डायरेक्ट आता गुणाकार करा, हे बघा इथे 4 न जर गुणलं याला तर आपलं उत्तर हे येणार, पण तुम्हाला जर परीक्षेमध्ये सुचतच नसेल कशानं व्हायला, तर आपण एक ट्रिक करूया, ठीक आहे। याला आपण अर्धे करूया, याचे याचे अर्धे केले तर 53 आले, याचे अर्धे केले तर किती आले, 2 1 2। आता ही मूळ संख्या आहे, मूळ संख्या आहे, भागाकार करावाच लागणार, भागाकार करा, याला 4 गुणलं तर हे पक्क एवढं येणार आहे, ठीक आहे। तर मग मी डायरेक्ट वेळ आपल्याला जास्त पहिला झालेला आहे, त्याच्यामुळे मी ते डायरेक्ट उत्तर देतो, ठीक आहे। तुम्ही भागाकार करा याचा, तर तुम्हाला काय येणार आहे, 4 उत्तर। त्याच्यानंतर समीकरण 1 व 2 ची काय केली, आपण बेरीज केली, याला नंबर दिला 3। समीकरण आता कशामधून काय काढायचं बघा, 2 मधून 1 काढायचा, कारण ही संख्या मोठी आहे, जर ही मोठी असली असती तर इथून इथं मायनस केली असते, पण समीकरण 1 मधून 2 वजा नका करू, थोडं उत्तर थोडंसं अजून थोडंसं अवघड जातं। ही संख्या मोठी आहे 252, तर 252 मधून 172 वजा करताना, वजाबाकी करताना मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा, थोडं सोपं सोपं सोयीस्कर आणि सोपं जाते। समीकरण 2 मधून 1 वजा करू, समीकरण 2 काय, 57 एक्स वजा 49 वाय बरोबर 252, आणि 49 एक्स वजा 57 वाय बरोबर 172। इथे काय आलं, 57 मधून 49 8x, म्हणजे इथं पण 8y चे ना, ठीक आहे, तुम्हाला डोकं लाव वापरायची जास्त गरज नाही, इथं 57 मधून 49 गेलं तर 8y चे ना, फक्त वजाबाकी, सॉरी इथं वजाबाकी करायची ना, आपल्याला चिन्ह बदलते, इथं चिन्ह बदलते, ठीक आहे। मग बेरजेची संख्या जास्त आहे, इथं वजाबाकी करायची, ठीक आहे, लक्ष द्या, वजाबाकी करताना चिन्ह बदला, हे मोठी संख्या 57 इथे पण मोठी संख्या 57 वायच आहे, त्याच्यामुळं वायची किंमत 8x प्लसमध्ये येणार, 8x मायनसमध्ये येणार नाही, आणि हे जर वजाबाकी केली 0 जात नाही, इथं आपण 15 केले, इथे 1 केला तर 15 7 गेले 8, तर म्हणजे आपल्याला 8x 8y बरोबर 80। मग कशाने मागायचं आपल्याला, विचार करायचा नाही, यांच्या संग जे पद आहे त्याच्यानंच मागायचं आपल्याला, ते समीकरणाच्या दोन्ही बाजूस 10 ने भागून, दोन्ही बाजूस 10 ने भागितली, मग काय ना, एक्स प्लस वाय बरोबर 8, याला 10 ने भागितलं 8 आलं, याला 10 ने भागितलं 1 वाय आलं, याला 10 ने भागितलं 1x, 1 लिहायची गरज नसते, ठीक आहे, याला 10 ने भागितलं, याला नंबर दिला आपण 4। आता पहा, आता आपण 3 आणि 4 ची काय करायची, बेरीज करायची, एकदा बेरीज केली, एकदा वजाबाकी केली, आता 3 आणि 4 समीकरणाची अजून पुन्हा काय करायची, बेरीज करायची। समीकरण 3 व 4 ची बेरीज करून, समीकरण काय आहे, 3x मायनस वाय बरोबर आहे 4, x प्लस वाय बरोबर आहे
आठ. बेरजेमध्ये साइन चेंज होत नाही, चिन्ह चेंज होत नाही. मग एक्स आणि एक्स झाले दोन एक्स, एक मायनसचा वाय एक प्लसचा वाय, वाय कटून गेला बारा. एक्स बरोबर बारा भागिले दोन, एक्स बरोबर काय आलं, एक्स बरोबर बारा, बेशका बारा. एक्स बरोबर सहा ही किंमत, किंमत समीकरण कशा ठेवता, समीकरण प्लस वाल्या याच्यात ठेवता, तर प्लस वाला आपल्याला इथे येते समीकरण चार मध्ये ठेवू, चार मध्ये ठेवू, चार मध्ये ठेवू ना. एक्स प्लस वाय बरोबर आठ, एक्सची किंमत किती आली, सहा प्लस वाय बरोबर आठ, वाय बरोबर आठ वजा सहा, वाय बरोबर किती आले दोन. आता आपल्याला हे उत्तर लिहून टाकायचं, एक्स वाय, एक्सची किंमत सहा, वायची किंमत, ही समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट संपलाय. जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि लाईक पण करायचं आहे चॅनलला, ठीक आहे, लाईक आणि सबस्क्राईब दोन्ही करा, ठीक आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.